राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 291 जयंतीनिमित्त नालासोपाऱ्यात एक सुसंस्कृत पद्धतीचा संस्कृती महिला बचत गट कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपस्थित महिलांना अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती तर सांगण्यात आलीच, शिवाय आलेल्या मान्यवरांना सत्कारात तुळशीची रोपटी देऊन पर्यावरणाच्या सुरक्षिततेविषयी सर्वांना जागरूक केले. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, जयेश भाऊ आणि त्यांचे सर्व साथीदार, शोभाताई, आज हा जो आपण कार्यक्रम इथे करतोय तो खूप चांगल्या दिवशी करतोय. अहिल्याबाई होळकरांच्या स्मृती दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम करतोय. तर सर्वात आधी मी बोलण्याआधी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या स्मृतींना वंदन करते. अहिल्याबाई होळकर सगळे ओळखतच असाल, कोण होत्या अहिल्याबाई? म्हणजे भारतातल्या पहिल्या महिला शासक म्हणून अहिल्याबाईंचं नाव हे नावाजलं जातं, आपण सगळे त्यांना ओळखतो. हे काम सोपं नसतं, कुठचीही गोष्ट पहिल्यांदा करणं म्हणजे त्यावेळेला खूप आव्हानं सामोरं जावं लागतं, खूप अडचणींना सामोरं जावं लागतं, खूप रूढी परंपरांना पाठी ठेवून एक नवीन पाऊल पुढे टाकायचं असतं. आणि हे सगळं अहिल्याबाईंनी केलं आणि एक नवा इतिहास घडवला. नालासोपारा पूर्व येथील शिर्डीनगर परिसरात सुसंस्कृतरित्या पार पडलेला हा कार्यक्रम साई सेवा ट्रस्ट यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. संस्कृती महिला बचत गट या कार्यक्रमात महिलांसाठी हळदी कुंकुवाचा विशेष कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात माननीय स्नेहाताई दुबे, माननीय शोभाताई कदम, साई सेवा ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बेंद्रे, खजिनदार धर्मेंद्र माळी, वीरेंद्र पाल, कार्यकर्ते मल्हारवंत व जयेश कदम यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यामुळे संस्कृती महिला बचत गटमधील महिलांसाठी हा कार्यक्रम एक चांगली आठवण म्हणून ठरला. खुलासा न्यूज, नालासोपारा.